जीवन कसं जगता आलं पाहिजे, कसं जगता आलं पाहिजे, आवाज सांगताना सुद्धा आनंद वाटायला पाहिजे, आनंदी जगता जगला तू 100% जगला रे बापा, लय अवघड आहे मला या सर गोडसे साहेब मला म्हणायचं आहे अशा लोकांचा खूप राग येतो आणि त्याकडे बघितल्यानं वाटतं ती जन्माला आलंच कसं काय आणि आलं ते आलं एवढ्या वर्षी काका जगलं कसं काय काका व्यापार जाऊ सर कसं असतं बघायचं म्हणजे मला एक म्हणायचं मी तर हसलं पाहिजे आणि एकदा हसल्यानंतर 57 नसायला व्यायाम होतो उद्योजक एकदा असल्यानंतर 57 नसायला व्यायाम होतो आणि नाही असल्यावर 97 नसायचा त्रास होतो मग हसाव का ना हसावा हसाव का ना हसावा पण कुठं पण हसायचं नाही बाजारात चालायला लागला हसायला काका म्हणजे मला एक म्हणायचं मित्रांनो की आयुष्य मित्र आनंदी राहिलं पाहिजे तुमच्या खिशात किती पैसा कोण विचारत नाही फक्त आनंदी दिसला पाहिजे मला सांगा करोडपती माणूस आहे आणि एखादा गरीब माणूस आहे जवळजवळ दोघांजण दुकान आहेत दोघांची किंवा दोघांचे उद्योग जवळजवळ आहे पण एक विनोदी आहे त्यातला खूप गरीब आहे आणि एक करोडपती आहे त्याच्या चेहरा जरा टवटवी नाही आपण कुणाकडे जाऊ कुणाला पसंत करू जो विनोदी आहे त्याला पसंद करेल हीच गंमत आहे आणि ह्याचाच आपल्याला फायदा करूया जगात पैसा कमवण्यासारखं सोपं काहीच नाही फक्त ती कला जमली पाहिजे कला काय जमली पाहिजे हा काय जमली पाहिजे काका कला जमली पाहिजे तर त्याच माणसाला मिळतं आणि आता मिळत नाही काय नाही माझ्या जीवनात तू मर मग तुझ्या जीवनात काय ना मर खायला कर धंद्याला वार कशाला राहिले बरोबर आहे ना बरोबर मला असलं माणसाची खूप चढ माझं बोलणं काय जाणार खूप खूप राग येत असेल पण मित्र मी तळमळीने सांगतो तळमळीने जीवन कसं जगलं पाहिजे आनंदी जीवन जगता आलं पाहिजे त्याच्यावर एक उदाहरण सांगतो एक बाई असते 6 मुलं घेऊन तिची सिटी बसने प्रवास करत असतात किती मुलं 6 मुलं घेऊन तिची सिटी बसने प्रवास करत असतात एका स्टॉपला बसलेल्या उभा राहिलेल्या असतात ती मुलं पण बसलेल्या असतात उभा राहिलेल्या असतात सिटी बस येते सिटी बस आली की 6 मुलं बस मध्ये बस पण 6 मुलं अशी बिहिणी असते ती आमुष्य पौर्णिमेला जलमल्यासारखी आमुषपूर्ण जलमणी माहित होते मला आमुषपूर्ण जलमले घरी त्यातली मग सिटी बस आले त्या सिटीमध्ये सिटी बस मध्ये 6 मुलं त्या बसमध्ये बसले नंतर आई जाऊन त्या बसमध्ये बसले आता बसल्यावर जागा मिळायला बसाव का नाही त्या माणसाने मग अजिबात बसले नाहीत कोणत्या गेले गेले कोण बसची बेल वाजवतय कोण कंडक्टरची पिशवी ओढतय कोण कुणा तोंडाकडे वकावका बघतय कोण कुणा खिशातला मोबाईल काढतय कंडक्टर बघतो कंडक्टरला राग येतो त्या बाईला कंडक्टरला राग येतो आणि कंडक्टर म्हणतो हो बाई ह्यातले निम्मी मुलं घरी ठेवायची निम्मी आणायची ना ती म्हणजे दादा घरी निम्मीच ठेवली ती निम्मी चालली पण तिचं तक्रार आहे का तक्रार आहे का अजिबात ना म्हणून तक्रार नाही करायची जीवनामध्ये रडायचं नाही लढलं पाहिजे मित्र आजपासून आपला खर्च कमी करायचा नाही आजपासून आपला खर्च कमी करायचा नाही आपला इन्कम वाढवायचा आणि इन्कम वाढवल्यावर खर्च कमी करावा लागत नाही भोसले साहेब आहे का असं मला सांगा दिवसाला 1000 रुपये मिळतात 200 रुपये खर्च करणं काय हरकत आहे का नाहीतर एकेकाला 1000 रुपये मिळतात पण 1 रुपया सुद्धा खर्च करत नाही आपल्याला चार तास काय तोंडाला येतय म्हणजे मला एक म्हणायचं आहे असे नाही दानत मित्रांनो खर्च केला पैसा बरोबर येतो दानत पण पाहिजे तेवढे विहिरीतलं पाणी काढल्या वाढतं का तेवढंच राहत पण नाहीच काढलं तर जात ते दुसरीकडं तशी आपली सुद्धा चोरी होती कधीतर खड्ड्यात पडत मरत झालं त्याला खर्च होतो म्हणून सर्वात दानत ही तेवढी असली पाहिजे समोरच्या माणसाला गोड बोलता आलं पाहिजे बोलण्यामध्ये आपल्या दम ताकद हिंमत सामर्थ्य आणि आत्मविश्वास या 5 गोष्टी असतील ना बस मित्रांनो तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही का पडेल का आणि लोकांनी सांगावं इतपत वाईट वागू नाही वागावा का नाही साधं उदाहरण सांगतो एक लहान मुलगी असते 5 वर्षाची सकाळी लवकर पहाटे उठते लवकर किराणा दुकानवाल्याकडे जाते किराणा दुकानाला म्हणते काका तुमच्याकडं तोंडाला लावायची क्रीम आहे का दुकानदार म्हणला आहे की बाळा मग म्हणजे काळ्या तोंडाच्या लावचा की तुला बघून किती घाबरती बरं सर्वात महत्वाचं लोकांनी सांगावा इतपत आपण वाईट वागू नाही मित्रांनो आयुष्यामध्ये एक लक्षात ताट मानन जगायला शिका काय म्हणा ताट मानन जगायला शिका लोकांना कधी आयुष्यामध्ये फसवू नका तुम्ही लोकांना फसवणार ताट मानन जगू शकत नाही म्हणून मित्रांनो ताट भले अर्धी खाऊ घरातली आपल्या पण आपण कसं राह कसं राह शानके साथ राह लोकांनी आणि घरी जाईपर्यंत मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 5 लोकांनी तर नमस्कार घालावा 10 म्हणत नाही किती लोकांनी काका 5 नाही तर 4 तर लोकांनी
चार नाही तर तीन तर लोकांना नमस्कार घालावा, तीन नाही तर दोन तरी माणसांना नमस्कार घालावा घरापर्यंत जातो, दोन नाही तर एक तरी माणसांना नमस्कार घालावा, एक नाही जर एकही नमस्कार घालत नसेल तर आपण जगायचंच नाही, कोण ओळखत नाही, काय राहण्याचा अर्थ आहे का? किती कुटीची इस्टेट पेटवायची आहे, कुटीची इस्टेट तुझी कचकीच आहे का? हा मी रोडवर उभारा द्या, मला वाटतं कोणीतरी बैल असला आले आल्या, कोण होतं का इथं? तुम्ही सुद्धा आहे ना? लगेच दुकानावर सर या सर नमस्कार गुरु बघा, लगेच कॉपी सांगितली, नको म्हणणं नाही ना, प्यावं लागते प्यावं लागते प्यावं लागते, तुम्ही आण हेच पिले नाही तर प्यावं का पिला हो तुम्ही? आता होय तर मना गेला, निघत तीन किलो तर डोकं हलवते, पन्नास किलो आमची काय जीव हलवला बिचारा, म्हणजे मलाही पडायचं आहे. टॉनम यशस्वी होणारी माणसं विद्यापीठात टॉपर्स नसतात, यशस्वी होणारी माणसं विद्यापीठात टॉपर्स नसतात, मात्र त्यांच्याकडे काम करणारी माणसं मात्र टॉपच्या विद्यापीठातील टॉपर्स असतात. म्हणून सर्वात महत्वाचं आहे, उद्योग करण्यासाठी शिक्षण लागत नाही, तर उद्योग करण्यासाठी काय लागतं? तर प्रबळ इच्छा असली पाहिजे. काय असली पाहिजे आपल्याजवळ? प्रबळ इच्छा असली पाहिजे, तर मित्रांनो आपण बिझनेस करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. म्हणून मला एक म्हणायचं मित्रांनो, एक नवरा बायको असतात, नवरा बायको किती शांतता ना ऐकताय, नवरा बायको म्हणल्यावर यांना किती भारी एकदम भाषण, एवढा वेळ लक्ष नाही किती येणार. नवरा बायको असतात साहेब, नवऱ्याला फोन येतो, नवरा बारीक आवाजात बोलत असतो, साहेब देखो ते सर बायको म्हणते अहो एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा म्हणला बहिणीशी बोलतोय ग. मग म्हणली एवढ्या बारीक आवाजात कशाला बोलायला हवं बहिणीची? अगं म्हणला माझ्या ना ग तुझ्या बहिणी संग बोलतो. तिथंच जग झाला त्याचा. एकदा हसणं म्हणजे काय? हसणं हे टॉनिक आहे मित्रांनो. एकदा हसल्यानंतर 57 नसाला व्यायाम होतो, आणि नाही असल्यावर 97 नसाला त्रास होतो. मग त्रास करून घ्यायचा आहे का? उभ्या आयुष्यात साहेब काय काय लोक अजिबात हसण्यात खुर्चीवर असताना असं गंभीर काय? आणि परत क्लास लावते हसायला, हा 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 तो अंडवा जेव्हा हसाय तेव्हा हसला नाही, आणि परत आज उद्यावर आल्यावर लागला हसायला, मला क्लास लावायचा अरे हसायचा कुठाय तुझ्यासारखा, म्हणलं इथंच नव्हतं आधी म्हणजे अहो खूप मोठमोठे अधिकारी असतात ना साहेब, खूप मोठमोठी हे लोक नाहीत असं खूप टेन्शन मध्ये वावरतात. जय ऐके मोठ्या पणा तया यातना कठीण, जेवढं मोठी त्याची पोस्ट ना तेवढं मोठं टेन्शन असतं साहेब. आपल्याला काय टेन्शन आहे का? हा अहो आपल्याला कधी झोप लागते टीव्ही बघत बघत ती कळत नाही. मला एक म्हणा काय काय लोकांना लोणकट तूप लावावं लागतं आणि त्या काश्याच्या वाटीनं चोळावं लागतं तरी त्याला झोप लागत नाही. कर्माची फळं पहिली लोकांना काय थोडी हलपाट लावलं होतं वय त्यानं बँकेचं उद्या या परवा या तेरवा या 15 या मी मिटिंग मध्ये आता नसलाच मी म्हणणार. हा म्हणजे मला एक म्हणायचं आहे, ही माणसं आपल्या समोर फेडतात मित्रांनो, म्हणून आपण निघ बघत बसायचं बघत, बरोबर आहे की नाही? हा म्हणून एक लक्षात ठेवलं माझ्या. मला एक दुसरं म्हणायचं आहे मित्रांनो, आयुष्यामध्ये बघून कधी बोलायचं नाही. आयुष्यात बिझनेस करत असताना बघून कधीच बोलायचं नाही का? बोलावा का? अजिबात बोलायचं नाही, बघून बोलायचं नाही. साधू उदाहरण सांगतो, एक वेड्याचं हॉस्पिटल असतं आणि एक वेडा काय करतो, नळाची चावी सोडतो आणि असं करून पाणी बघत असतंय घेतलं असतंय. तिथनं त्याचा डॉक्टर चाललेला असतंय वेड्या हॉस्पिटल मधला, ते म्हणते का आता डॉक्टरने गपचूप जावं का ना तोंडवाशाला, ते म्हणला काय बाळ्या काय करतो रे? काय नाही डॉक्टर म्हणला नळात ना मासा येतो का बघतोय म्हणून. असं धरलंय त्यानं 15-20 मिनिट अर्धा तास पाऊन तास झाल्यानंतर परत ती डॉक्टर तिथनं चालले, आता तर गप जावं का ना, ते म्हणला काय बाळ्या सापडला का मासा? डॉक्टर म्हणा येडाच आहे नळात ना काय मासा येत असतोय काय म्हणून. म्हणजे मलाही म्हणायचंय मित्रांनो, बघून कधीच आयुष्यामध्ये बोलायचं नाही का? बोलावं बोलायचं का नाही? म्हणून आयुष्यामध्ये आपल्या बिझनेसवर आपलं जेवढं लहान मुलांवर प्रेम करतो तेवढंच प्रेम आपल्या ह्या प्राण्यावर करा. हे प्राणी कधीच धोका देणार नाही, माणसं धोका देतील मात्र प्राणी धोका देणार नाही. माणूस मेला तर वर्ष श्राद्धापर्यंत 5-50 हजार रुपये जातील, पण जनावर जर मेलं ती म्हणते बालक मी किती म्हातार होऊ द्या मला तुम्ही विकू नका, मी तुम्हाला जाताना पैसे देतो आणि 5-10 हजार रुपये देऊन जाते शेळी. काय असतं तिचं विमा उतरलेला असतो माहित आहे का तुम्हाला? 10 प्राण्याच्या 10 पक्ष्याच्या पुढं 10 प्राण्याच्या पुढं जर आपल्याकडे प्राणी असतील तर त्याचा विमा उतरता येतो पशुसंवर्धन खात्याकडून.
आणि त्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे, त्याही गोष्टी आपल्याला मिळतील. आणि एक लक्ष, जगात स्वार्थी लोक खूप आहेत साहेब, जगामध्ये काय स्वार्थी लोक खूप आहेत. साधूदारण सांगताय, एक आजी असते, एक सासूबाई असते आणि एक जावाई असतो. जावाय काळा कुट्टा असतो, मायासारखा गमावे ना. जावाय सासूबाईला फोन करते, सासू जावायला फोन करते, म्हणते जावाय बापू तुमच्या सासरकडे लिया आणि चार पाच महिने निवांत बसून खा. जावाय कडू असतो, ती म्हणते सासूबाई एवढं प्रेम कसं काय होतं चाललं. तिथून फोन मधनच म्हणते सासूबाई काळ्या तोंडाच्या प्रेम प्रेम काय नाही म्हटले, माझ्या म्हशी जर रिडकू मिळाले तुझ्याकडे बघून माझी दूध तर देईल म्हणते. आता ह्याच सासूचा स्वार्थ काय होता, जावायकडे बघितलं म्हैस माझी दूध देईल. आणि जावायचा स्वार्थ काय होता, चार पाच महिने निवांत बसून खायला मिळेल. जगात स्वार्थी लोक खूप आहेत, म्हणून आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे, या गोष्टी करणं गरजेचं आहे. एक म्हातारी व्याख्यान ऐकण्यासाठी आली होती मित्रांनो, जवळजवळ 4,000-4,500 पब्लिक होत, महिला होत्या सगळ्या सर त्याच्यामध्ये. पुण्यामध्ये एका अशाच नेत्यानं कार्यक्रम घेतला होता, लेडीजनं ले व्याख्यानाला गेलो, जो 4,500 महिला होत्या. कार्यक्रम संपला माझा, सगळी लोक उठून गेली. एक आजी मात्र मायाजवळ आली, म्हणली रडायला लागली मायाजवळ येऊन. म्या म्हणलं गर्दी नाही पण दर्दी आहे आजी म्हणलं. कोणीही नसं द्या म्हणलं, कुणी न विचारलं, कोणाला आवडू ना आवडू, एकट्या आजीला आवडलं ना बास, आज माझं व्याख्यान काय झालं सफल झालं. मग त्या आजीला प्रेमानं म्हणलं, आजी का रडताय, काय नाही बाबा म्हणली माझं 10,000 बोकाड मिळलं म्हणली. आता परत मी म्हणलं कसं काय मिळलं, तुझ्यासारखंच वर्ड ओरडून मिळलं म्हणली. बियाण्याला वर्डच जाऊ नको म्हणजे मला हे बोलायचं विचार. असे काय लोक असतात, आणि उद्योजकाचं व्यक्तिमत्व हे विनोदी असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, विनोदी असलं. म्हणा एक एक लोक इतके टेन्शन मध्ये वावरतात की बस अख्ख्या महाराष्ट्राचं कर्ज त्याच्या डोक्यावर असल्यासारखं वाटतं. म्हणून आजपासून मित्र डोक्याचं वजन कमी करा. मित्र हसल्यानंतर बरेचसे दुःख दूर होतात, हसल्यानंतर मित्र बरेचसे संकट दूर होतात, हसल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम सुटले जातात. म्हणून सर्वात महत्त्वाचं सगळंच हसण्यावर घेऊन जायचं नाही पाहिजे. परत पुढे एक मला म्हणायचं होतं मित्रांनो, की आयुष्यामध्ये मित्रांनो कुठे गेलं, आती कधीच कुठली गोष्ट करायची नाही. बिझनेस करत असताना आती कुठलीच गोष्ट करायची नाही. करायची का आती तिथं, मग एक आजी असते आजी आणि डेंटल क्लिनिक वाल्याकडे जाते. म्हणजे कळलं का, डेंटल क्लिनिक वाला म्हणजे कोण मला, हा दाताच्या डॉक्टरकडे जाते. म्हणजे डॉक्टर डॉक्टर माझ्या डाव्या बाजूचे दाट दुखते. डॉक्टर म्हणला आजी बसा, आजी दाबाच बसते खुर्ची बघ. डॉक्टर म्हणला आजी आ करा, आजी आ करते. परत अजून डॉक्टर म्हणतो आजी आ करा, आजी आ करते. आजीला सण होणार, आजी आ करा म्हणल्या म्हणल्या म्हणले हे डॉक्टर आजपासून दाट काढणार आहे. कारण आती झालं. म्हणून आयुष्यामध्ये बिझनेस मध्ये सुद्धा आती कधीच कुठली गोष्ट करायची नाही. कारण म्हणून म्हटलं जातं आती तिथं माती. जास्त गाडी सुद्धा फास्ट चालवली तर त्याचा रिझल्ट सुद्धा कसा मिळतो, फास्टच मिळतं. वरच वर गेला तर बरा, नाही तर खुदकुत पडला तर झालं. अंगाला दुखावं, हिथं दुखावं, तिथं दुखावं, गाच्यावर कधी मरताय कधी मरताय. वाट बघणारे सुद्धा म्हणते मेलेला बरा. मला एक म्हणायचं मित्रांनो, दुःख फक्त कोणाला असतं तर आपल्या आई वडिलांना असतं. जगात नाही कोणी कोणाचं, परंतु माल हे ताल हे नाही तो बेहाल आहे. पैसा असेल तर लोक झोपून नमस्कार घालतात, पैसा नसेल जोडून नमस्कार घालतात. म्हणून सर्वात महत्व आपल्या बुद्धीला किंमत आहे तर आपल्या पैशाला किंमत आहे, आपल्या उद्योगाला किंमत आहे. म्हणून उद्योगात पैसा गुंतवा मित्रांनो. उद्योगात पैसा गुंतवला तर आयुष्यामध्ये कधीच अनसक्सेस होणार नाही तर सक्सेस होणार. लॉकडाऊनच्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या अगोदर आमचं एक ट्रेनिंग झालं, त्या विद्यार्थ्यांना अंगठे बहादूर विद्यार्थी 3,00,000 रुपये निघतेनं शिळीपालनावर कमवलं. किती लाख, 3,00,000 रुपये कमवलं मित्रांनो. चांगलं आहे का वाईट आहे, 3,00,000 म्हणजे पगार किती पडला त्याला सांगा मला. म्हणून सर्वात महत्वाचं आपण या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो, एक नवरा बायको असतात, नवरा बायको. आता बायकोनं भूताची मालिका बघायला बरं वाटतं पण भूताची भीती वाटते. भूताची भीती वाटते पण मालिका बघायला आवडतो. मग मालिका वगैरे बघून झाले झोपतानाचा नवरा बायकोचा संवाद. बायको म्हणले अहो माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भूताची खूप भीती वाटते. नवरा म्हणला हं म्हणजे मी मिळलो तरी चालतो. म्हणजे सर्वात महत्वाचा मित्रांनो आयुष्यामध्ये असं न करता मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला गोष्टी मित्रांनो एक करता आल्या पाहिजेत, की आपल्याला बिझनेसमध्ये आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. हा जर बिझनेस केला तर आयुष्यामध्ये कदापि तोट्याचा ठरू शकत नाही. सर्टिफिकेट शिवाय आपलं कर्ज प्रकरण होत नाही. तुम्हाला जर ऑनलाईन करायचं असेल तर विचारलं जातं सर्टिफिकेट आहे का, आणि हेच जर सर्टिफिकेट नसेल तर मित्रांनो आयुष्यामध्ये आपल्याला कधीच होणार नाही. फोर व्हीलर गाड्या किती लोकांकडे हातवर करा, फोर व्हीलर गाड्या 1, 2, 3, 4,
पांच सहा जना कर फोर व्हीलर गाड़ी अपन सग गाड़िया घया अवगड़ है का गाड़ी घया फोर व्हीलर कोटेशन कि एखाद गाड़ी साढ़े पांच लाख रुपये डाउन पेमेंट किती भरावा लागेल एक लाख रुपये येते का एक लाख भरलं तर चालेल ना एक लाख रुपये भरू साहेब आपण मग एक लाख रुपये भरला किती बोकड इका लागतील किती पिल्ल इका लागतील वीस आपल्याकडे चारशे आहे ऑलरेडी वीस विकले राहिले किती तीनशे तीनशे ऐंशी लक्षात आलं का गाडी मात्र आपल्या दारात आणताना मात्र एक करायचं मित्रांनो तुमचा मागे कासर फोटो टाकायचा आणि मोठ्या अक्षरात लिहायचं बोकडाची कृपा चुकीच आहे का चुकीच आहे का मस्त वगैरे लिहायचं बोकडाची